तुम्हाला माहित आहे का की आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी असतात ज्या वेगवेगळ्या आकारांनी बनलेल्या असतात, पण आपण त्यांना ओळखू शकत नाही। ह्या धड्यात आपण असेच काही आकार ओळखण्यास शिकू। चंदा आज अप्पूच्या मिठाईच्या दुकानात आली आहे, पण ती खूप अस्वस्थ दिसत आहे। अप्पूकडे इतक्या मिठाया आहेत की ती कोणती मिठाई खरेदी करू हे ठरवूच शकत नाहीये। अप्पू चंदाला सांगत आहे की तिला ज्या मिठाईचा आकार सर्वात जास्त आवडला ती मिठाई ती विकत घेऊ शकते। हे ऐकून चंदा अधिकच अस्वस्थ झाली, कारण त्या बिचारीला आकारांबद्दल काहीही माहित नव्हते। अप्पू चंदाला म्हणाला की तिला अस्वस्थ होण्याची काही गरज नाही, अप्पू तिला आकारांबद्दल सांगू शकतो। मुलांनो, तुम्ही देखील आकारांबद्दल शिकण्यास इच्छुक आहात का? चला आकारांबद्दल अप्पू काय शिकवत आहे ते पाहूया। अप्पूने प्रथम चंदाला असे झाड दाखवले। तुम्ही हा आकार ओळखता का? हा एक गोल आहे, त्याला एक वर्तुळ देखील म्हणतात। वर्तुळ हा एक आकार असतो जो केवळ एका वक्र रेषेने बनलेला असतो आणि ह्यात कोणत्याही काही बाजू नसतात। चंदाला वर्तुळाचा आकार समजला होता, पण आता ती विचार करत आहे की हे गोल आकार पेढा सोडून इतर कोठे दिसतो। अप्पूने चंदाला हे का कवितेच्या माध्यमातून समजावून सांगितले। जसा हा पेढा गोल, चंद्र आणि सूर्य देखील आहेत गोल। गोलाचे दुसरे नाव आहे वर्तुळ, पहा आहे गोल घड्याळाचे चित्र। गोल आकाराबद्दल जाणून घेतल्यानंतर चंदा खूप उत्साही झाली। आता अप्पूने चंदाला ह्या आकाराची बर्फी दाखवली। मुलांनो, हा कोणता आकार आहे? हा त्रिकोण आहे। इथे किती बाजू आहेत? 3। आणि किती कोपरे आहेत? 3। एका त्रिकोणाला 3 बाजू आणि 3 कोपरे असतात। तुम्ही त्रिकोण अजून कुठे पाहिला आहे का? चला अप्पूची त्रिकोणावरची कविता ऐकू आणि हे जाणून घेऊया। जसा त्रिकोण एक बर्फीचा तुकडा आहे, तसा त्रिकोण छत आणि खेळणं आहे। ज्याला 3 बाजू आणि 3 कोपरे आहेत त्याचे नाव त्रिकोण आहे। चंदा हसू लागली। अप्पूने चंदाला विचारले की ती का हसत आहे। मग चंदाने हसत हसत अप्पूला सांगितले की त्याचे कान देखील त्रिकोण आहेत। चंदाच्या बोलण्याने अप्पूही हसू लागला आणि त्याने हसताना चंदाला एक बर्फी दाखवली। तुम्ही आधी हा आकार पाहिला आहे का? हा एक आयत आहे ज्याच्या 4 बाजू आहेत, ज्याच्या विरुद्ध बाजूंची लांबी समान आहे। आता अप्पू चंदाला कवितेच्या माध्यमातून सांगत आहे की तिला हा आकार इतर कोणत्या ठिकाणी दिसू शकतो। आयतासारखी काजूची बर्फी, आयत आहे दरवाजा आणि पुस्तकाची चिठ्ठी। आयत नावाचा हा आकार, ज्याला आहेत बाजू 4।
छंदाला अप्पूची कविता इतकी आवडली की ती जोर जोरात टाळ्या वाजवू लागली. मुलांनो, आपण सुद्धा अप्पूच्या कवितांसाठी टाळ्या वाजवूया का? आता सगळ्यात शेवटी अप्पूने चंदाला ह्या आकाराचा अक्रोडच्या चिक्कीचा तुकडा दाखवला. मुलांनो, हा कोणता आकार आहे? हा एक चौरस आहे. त्याच्या चार बाजू आहेत. आपल्याला चौरस विषयी एक अनोखी गोष्ट माहित आहे का? त्याच्या सर्व बाजू समान लांबीच्या आहेत. आता अप्पूने चंदाला त्याच्या शेवटच्या कवितेच्या माध्यमातून चौरस अजून कोणत्या जागी दिसतो हे सांगितले. जसा चौरस हा चिक्कीचा तुकडा, तसा चौरस आहे रुमाल आणि मिठाईचा डब्बा. चौरस म्हणतात याला. हा आयत नाही, समान बाजू आहेत ह्याची ओळख अनोखी. चंदाने अप्पूची अक्रोडची चिक्की पाहिल्या बरोबरच तिचे डोळे चमकले. चंदाने शेवटी ठरवले की ती कोणती मिठाई खरेदी करणार आहे. चंदाने अप्पूकडील अक्रोडची चिक्की विकत घेतली आणि अप्पूच्या आकारांच्या कविता गुणगुणत ती तिच्या घरी गेली. मुलांनो, ह्या धड्यात आपण वेगवेगळे आकार ओळखण्यास शिकलो.